मित्रांनो, विज्ञान भाग एक पाठ क्रमांक एक गुरुत्वाकर्षण हा धडा शिकणार आहोत आपण। दुसरा धडा अगोदर शिकलेला आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण। भाग दोन मधला पहिला धडा पण आपण शिकलो अनुवंशिकता व उत्क्रांती, म्हणजे एक केमिस्ट्रीचा झाला, एक बायोलॉजीचा धडा झाला, आता आपण फिजिक्सवर आधारित असलेला धडा बघत आहोत। गुरुत्वाकर्षण म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो न्यूटन, कारण गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण म्हणलं तर आपण त्याला म्हणतो न्यूटन। मग याबद्दल ज्यावेळेस न्यूटनना हा नियम गुरुत्वाकर्षणाचा आपल्या समोर मांडला त्या बाबतीमध्ये एक कहाणी काय होती की तो एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि तो सफरचंद तुटला आणि खाली पडला। न्यूटनच्या मनात प्रश्न चालू झाला की हा सफरचंद खालीच का आला, सरळ क्षितिज समांतरच का आला, तुटल्यानंतर तो खालीच का आला, तिरक्या रेषेत जाऊन का नाही पडला, असे प्रचंड प्रश्न तयार झाले न्यूटनच्या डोक्यामध्ये। आणि न्यूटनची जिज्ञासुवृत्ती वाढली आणि तो याच्या माग शोध लावायला लागला। मग न्यूटनला प्रश्न पडला, मग न्यूटनला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधू लागला आणि यामधूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला। सर आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षण धडा शिकायचा आहे, म्हणजे न्यूटन बद्दल चर्चा केल्याशिवाय धडा शिकणं, धड्याची सुरुवात करणं सुद्धा योग्य नाही, आणि ते सफरचंदाचं उदाहरण घेतल्याशिवाय या धड्याला काहीही महत्व नाही। सर आयझॅक न्यूटन हा 1642 साली ह्याचा जन्म झाला आणि 1727 पर्यंत ह्याची कारकीर्द आहे। तो शास्त्रज्ञ इंग्लंड या देशामध्ये त्याचा जन्म झाला आहे आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणावर खूप काही काम केलेलं आहे। तर त्याचं नाव काय? सर आयझॅक न्यूटन, जन्म वर्ष 1664 आणि त्याचा कार्यकाल चालला 1727 पर्यंत। न्यूटनने गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा त्याच्या प्रिन्सिपिया नामक ग्रंथामध्ये मांडला। म्हणजे गती संदर्भातले नियम असतील, गतीचे समीकरण असतील किंवा हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल, त्यांनी त्याच्या प्रिन्सिपिया नामक ग्रंथामध्ये मांडला। न्यूटनने म्हणजे न्यूटनच्या अगोदर केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहाच्या कक्षेसंदर्भात 3 नियम मांडले होते, ते बी आपल्याला या धड्यात शिकायचं आहे। केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहांची जी कक्षा आहे त्या कक्षासंदर्भात 3 नियम मांडले। कालांतराने न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून व त्यांच्या गणितीय समीकरणांचा वापर करून केपलरच्या नियमांना दुरुस्ती केली किंवा केपलरचे नियम परत दुरुस्त करून चांगल्या पद्धतीनं मांडले। म्हणजे ज्या पद्धतीनं केपलरने त्याचे नियम मांडले होते त्याच नियमाला गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा आधार घेतला त्यांनी, काही गणितीय समीकरणे मांडली आणि हे परत त्यांनी त्याच्या माध्यमातून सिद्ध केले। न्यूटनने भौतिक शास्त्रामधील प्रकाश, ध्वनी व उष्णता या गोष्टीवर पण भरपूर असा अभ्यास केला, भरपूर असे त्यांनी सिद्धांत मांडले। गणितामध्ये एक नवीन शाखेचा त्यांनी शोध लावला,
ती शाखा कॅल्क्युलस या नावाने ओळखली जाते। गणितामधील एक नवीन शाखेचा त्यांनी शोध लावला आणि ती शाखा आज कॅल्क्युलस या नावाने ओळखली जाते। तसेच भौतिक शास्त्रामध्ये परावर्तक दुर्बीण बनवणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून सर आयझॅक न्यूटनचं नाव घ्यावं लागेल, कारण परावर्तक दुर्बीण बनवणारा हा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यांनी बनवलेला आहे परावर्तक दुर्बीण। न्यूटनच्या या सगळ्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपण प्रत्यक्ष धड्याला सुरुवात करूया। धड्याची सुरुवात करत असताना सुरुवातीलाच त्यांनी थोडे आठवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत। तुमच्याकडे पुस्तक असेल, आता पुस्तक उपलब्ध झालेले आहेत, सगळ्यांनी पुस्तकं घ्यायचे आणि हा व्हिडिओ चालू असला की तुमच्या समोर पुस्तक उघडं पाहिजे आणि बाजूला तुमची वही पाहिजे। पुस्तकात बघत बघत वहीत तुम्ही रनिंग नोट्स लिहिल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगायची राहिली। भाग दोनचा जो पहिला धडा आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, या धड्यावर येत्या 21 तारखेला तुमची 40 मार्काची बोर्ड पॅटर्नवर आधारित परीक्षा आहे। त्या परीक्षेची तयारी चालू ठेवा। हे रेग्युलर व्हिडिओ तर आहेतच, त्याच्याबरोबर पाठीमागच्या धड्याचं नोट्स दिलेले आहेत तुम्हाला, त्याच्या त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याची तयारी करा। धड्याच्या सुरुवातीला थोडे आठवा म्हणून काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, मी सांगतो तुम्हाला। एखाद्या वस्तूवर, जर पुस्तक नसेल तर लिहून घ्या प्रश्न, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो। हे खरं तर थोडे आठवा म्हणजे नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत हे, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय होतंय हे थोडा विचार करा। एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर त्या वस्तूचं आकारमान बदलतं, त्या वस्तूची गती बदलते, त्या वस्तूच्या गतीची दिशा बदलते। काय काय बदलू शकतंय? आकारमान बदलते, त्या वस्तूची जागा बदलते, त्या वस्तूची गती बदलते व त्या वस्तूच्या गतीची दिशा बदलते। लिहून घ्या प्रश्नाचं उत्तर। एखाद्या वस्तूवर बल लावल्यास त्या वस्तूचे आकारमान बदलते, कमा वस्तूची जागा बदलते, कमा दिशा बदलते, कमा वस्तूची गती बदलते व वस्तूच्या गतीची दिशा बदलते। दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? बलाचे प्रकार कोणते कोणते माहीत आहेत म्हणलं तर गुरुत्वीय बल, घर्षण बल, संतुलित बल, असंतुलित बल, धन बल, ऋण बल, चुंबकीय बल, अचुंबकीय बल, असे अनेक प्रकार लिहिता येतील बलाचे आपणाला। मग काय लिहिणार उत्तर सांगा। गुरुत्वीय बल कमा चुंबकीय बल कमा अचुंबकीय बल कमा घर्षण बल
कॉमा संतुलित बल, कॉमा असंतुलित बल, कॉमा धन बल व ऋण बल हे बलाचे प्रकार आहेत। तिसरा प्रश्न काय आहे बघा, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय बघा, हा खडू जर मी वरून सोडला तर तो खाली जातो, ही पट्टी जर मी वरून सोडली खाली पडते। खालीच का पडते? तिरप्या दिशेत का नाही पडत? कुठलंही असू द्या, मी ही पेन टाकून दिली खाली तर खाली पडते ही पेन, बरोबर। पृथ्वी जे बल वापरून पदार्थ आपल्या स्वतःकडे आकर्षित करते त्याला गुरुत्वीय बल म्हणायचं, त्याला गुरुत्वाकर्षण असे म्हणायचं। काय सांगा? पृथ्वी जे बल प्रयुक्त करून पदार्थ स्वतःकडे आकर्षित करते याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात। लिहून घ्या व्यवस्थित, पृथ्वी जे बल प्रयुक्त करून पदार्थ स्वतःकडे आकर्षित करते याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात। मागच्या 9वी मध्ये आपण पाहिलेलं आहे गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरील केवळ दोन वस्तूमध्येच नसून खगोलीय कोणत्याही दोन वस्तूमध्ये असतो, म्हणजे पृथ्वीवर वस्तू असेल आणि तीच चंद्रावर वस्तू असेल तर या दोन वस्तूमध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण बल असतंय, गुरुत्वीय बल असतंय, हे आपण मागच्या 9वीच्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे। आपण काय म्हणतो, पृथ्वीवरल्या दोन वस्तूमध्येच गुरुत्वीय बल आहे असा आपला समज होतो, तर तसं नसून खगोलीय कोणत्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वीय बल आहे। हे झालं गुरुत्वाकर्षण या धड्याची सुरुवात केलेली आपण आज। आज फक्त न्यूटनबद्दलच सांगावं असं वाटत होतं, पण त्याच्याबरोबर आपण ते तिन्ही प्रश्न पण बघितलेले आहेत। धड्याला सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही अजून शाळा चालू झालेल्या नाहीत, घरीच आहात, भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, मला तुम्हाला विनंती करायचं आहे की तुम्ही हे वेळ वाया घालवू नका, ही वेळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही। घड्याळी 24 तास तुमच्या हातात आहेत, कुठंच शाळेला जायचं नाही तुम्हाला, कुठल्याच ट्युशन क्लासला जायचं नाही, संपूर्ण वेळ हा अभ्यासासाठी खर्च करा, तुम्ही फायद्यात राहाल। हेच मला प्रत्येक